गाडी आहे ना आपली आउटपुट आर पी एम, त्यामुळे आपल्या गाडीचा डिझेल कन्झम्पशन पण कमी होतो. डिझेल टाकत आहे कमी असतो आर पी एम, आणि सेम आयु गिअर पॉम्प वाढवून त्या टॉर्क वाढवतो कॅपॅसिटी वाढवली आहे. हायड्रॉलिक नंतर लिफ्टिंग कॅपॅसिटी आणि हाईट पण बाकी कडे आहे. डबल डिस्क्री वॉल पहिलेच लावून दिला आहे आपल्याला या. आपल्याला 25,000 लावतो म्हटलं काही दुसऱ्या जिमचे इक्विपमेंट, तर आपल्याला पहिलेच फिटेड आहे. एक सुरू ठेवायचा आहे सिंगल ॲक्टिंगवर ठेवायचा, दोन्ही सुरू ठेवायचा आहे डबल ॲक्टिंगवर ठेवायचा. त्यानंतर यामध्ये स्लीवर दिला आहे ट्रॉलीसाठी, आपल्याला सेपरेट लावायची गरज नाही. जे छोटे छोटे फीचर आहेत या गाडीत, त्यांनी जसं मी डी आर एलपा रात्रीचा लूप गळीचा समोर आपल्याला दोन्ही साईडने डी आर एल दिले आहे. तर ही खात्री होत आहे या गोष्टीची, म्हणजे प्रत्येक जागी तुम्ही सीट पाहान सीटवर बसून कम्फर्टेबल. हातामध्ये जशी का कार कार आपण कशी अप्पर डिप्पर हातामध्ये सगळं दिलं आहे, बसून पाहान तुम्ही तिथे समजून जाईल. अप्पर डिप्पर हॉर्न आणि त्यानंतर इंडिकेटर पूर्ण कारसारखा, ॲक्सिलेटर या साईडनं असा बसून पाहता बसून त्याशिवाय समजेल नाही ना आपल्याला. याला सरळ आपण मेल फिमेल लागते, गाडीसोबतच भेटते मेल फिमेल पण, याच्या अटॅचमेंट नाही का, गाडीसोबतच भेटते. तिला सरळ पाईप लावा, एकच सुरू ठेवायचं आहे सिंगल ॲक्टिंगवर करा, दोन्ही सुरू ठेवायचं आहे डबल ॲक्टिंगवर करा. त्याच्या पाना मिळतो आपल्याला घुमवला, सिंगल ॲक्टिंग डबल ॲक्टिंग दोन्ही. त्यांनी आता चालवली, आम्ही डीलरशिप घ्यायच्या पहिले त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं म्हटलं पुरवठा, त्यांनी बाकी गाडीपेक्षा म्हणजे डिझेल कन्झम्पशन तुम्ही बिंदास घ्या म्हणे या गाडीची. आता या अवेलेबल आहे आपल्याकडे खामणगावला आहे अजून तिकडे चिखलामुळीकडे शेती करतात. सक्सेस आहे, बाकी स्पेअर सगळं अवेलेबल आहे. इंडिया पण चेंज करून घेतल्यामुळे पहिले वर्ष चेंज नाही.